तसे कडक नियम ठेवावेत। राजेश टोपे यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात? या बाबतीत राज्य सरकार त्यांचं काय धोरण स्पष्ट करावं, परंतु आज आपण कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना सतर्क राहा, सण उत्सवाच्या याच्यामध्ये काळजी पण घ्या, आणि कोरोनाची दुसरी वेव संपलेली नाही तर आपण हे सण साजरे करत असताना कोरोना होणार नाही यासाठी काळजी घ्या। कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जसं मास्क लावणं असेल, सॅनिटायझर असेल, याकडे विशेष लक्ष द्या। आणि सगळ्यांना माझी विनंती आहे, जे 100 करोड वॅक्सिनेशन आज आपण पार करतो आहोत, तर काळजी पण घ्या की जिथे वॅक्सिनेशन कुठे राहिलं असेल त्या माध्यमातून आपण पूर्ण करण्यासाठी। आणि परत एकदा देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय मोदीजींचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी सुरुवातीपासून प्रचंड लक्ष घेतलं आणि हे सगळं अनेक अडचणींवर मात करत सगळ्यांना एक विश्वास देतो, सगळ्या टीमला विश्वास देतो, हे पूर्ण करत असताना मोठी भारताची वॅक्सिनेशन वरून राज्य सरकार ते भाजप शासित राज्य सरकार आहे। कसं झालं, केंद्र सरकारने आपली जबाबदारी योग्यपणे हाताळली आणि पेलली पण, या संकट काळात कुठलंही राजकारण न करता सगळ्यांच्या सुरक्षेसाठी वॅक्सिन देणं आणि ते पण फ्री वॅक्सिन देणं आणि त्याच्यासाठी 35,000 कोटींचं बजेट पण लगेच जारी करणं, हे लगेच पंतप्रधानांनी निर्णय पण घेतले आणि ते स्वतः लक्ष देऊन याच्यामध्ये कुठलंही राजकारण येऊ नये असं त्यांनी आधीच सांगितलं। आणि मला आज आनंद आहे गोष्टीचा की आज महाराष्ट्रामध्ये 9 करोडपेक्षा जास्त वॅक्सिन अतिशय चांगल्या प्रमाणात झाली आहे। या बाबतीत स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधानांचे आभार देखील मानले। तर मला वाटतं एकीकडे हे पण वाक्य आणि एकीकडे हे पण वाक्य, तर कुठेतरी या माध्यमातून मी एकच म्हणेल की सगळ्या राज्यांना सगळ्यांना सुरक्षित ठेवण्याचं केंद्र सरकारचं धोरण आहे आणि त्याप्रमाणे चालणे, आणि आज सगळ्याच राज्यात वॅक्सिन पुरेसं आहे, काही राज्यांमध्ये तर ते 90-95% राज्य सरकारने सांगितले की फटाके उठू नका, लास्ट टाइम प्रमाणे तसे कडक नियम ठेवावेत। राजेश टोपे यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? या बाबतीत राज्य सरकार त्यांचं काय धोरण आहे त्यांनी ते स्पष्ट करावं, परंतु आज आपण कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना सतर्क राहा, सण उत्सवाच्या याच्यामध्ये काळजी पण घ्या, आणि कोरोनाची दुसरी वेव संपलेली नाही तर आपण हे सण साजरे करत असताना कोरोना होणार नाही यासाठी काळजी घ्या। कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जसं मास्क लावणं असेल, सॅनिटायझर असेल, याकडे विशेष लक्ष द्या। आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की जे 100 करोड वॅक्सिनेशन आज आपण पार करतो आहोत, तर काळजी पण घ्या की जिथे वॅक्सिनेशन कुठे राहिलं असेल त्या माध्यमातून आपण पूर्ण करण्यासाठी। आणि परत एकदा देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय मोदीजींचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी सुरुवातीपासून प्रचंड लक्ष घेतलं आणि हे सगळं अनेक अडचणींवर मात करत सगळ्यांना एक विश्वास देतो, सगळ्या टीमला विश्वास देतो, हे पूर्ण करत असताना मोठी भारताची। मॅडम, वॅक्सिनेशन वरून राज्य सरकार ते भाजप शासित राज्य सरकार आहे। कसं झालं, केंद्र सरकारने आपली जबाबदारी योग्यपणे हाताळली आणि पेलली पण, या संकट काळात कुठलंही राजकारण न करता सगळ्यांच्या सुरक्षेसाठी वॅक्सिन देणं आणि ते पण फ्री वॅक्सिन देणं आणि त्याच्यासाठी 35,000 कोटींचं बजेट पण लगेच जारी करणं, हे लगेच पंतप्रधानांनी निर्णय पण घेतले आणि ते स्वतः लक्ष देऊन याच्यामध्ये कुठलंही राजकारण येऊ नये असं त्यांनी आधीच सांगितलं। आणि मला आज आनंद आहे गोष्टीचा की आज महाराष्ट्रामध्ये 9 करोडपेक्षा जास्त वॅक्सिन अतिशय चांगल्या प्रमाणात झाली आहे। या बाबतीत स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधानांचे आभार देखील मानले। तर मला वाटतं एकीकडे हे पण वाक्य आणि एकीकडे हे पण वाक्य, तर कुठेतरी या माध्यमातून मी एकच म्हणेल की सगळ्या राज्यांना सगळ्यांना सुरक्षित ठेवण्याचं केंद्र सरकारचं धोरण आहे आणि त्याप्रमाणे चालणे, आणि आज सगळ्याच राज्यात वॅक्सिन पुरेसं आहे, काही राज्यांमध्ये तर ते 90-95% पुढे पण गेले। लसीकरणाचे 2 डोस
मैडम।